आपण मागील येत रेषा रेषाखंड कोण इत्यादींचा अभ्यास केलेला आहे आपण कोणाचे माप अंशांमध्ये मोजतो कोन ए बी सीचे माप चाळीस अंश असेल तर एम कोन ए बी सी बरोबर चाळीस अंश असं लिहितो कोन ए बी सीचा कोन दुभाजक काढण्यासाठी आपण सुरुवातीला कोण ए बी सी कोनमापक आणि पट्टी यांच्या सहाय्यानं काढूयात कोन दुभाजक शिरोबिंदू बी पासून किरण बी ए या कोणाच्या भुजेवर एक कंस करूयात ए वन बिंदू मिळेल कंपास मधील अंतर तितक शिरोबिंदू बी पासून किरण बी सी या कोणाच्या भुजेवर कंस करूया सी वन बिंदू मिळेल ए वन या बिंदू पासून कोण ए बी सी च्या अंतर्भागात एक कंस करूया कंपास मधील अंतर तितकंच ठेवू सी वन या बिंदूपासून कोन ए बी सीच्या आंतर आधीच्या कंसाला छेदणारा कंस काढूयात दोन कंसांचा छेदन बिंदू एम मिळेल शिरोबिंदू बी पासून बिंदू एम मधून जाणारा किरण बी एम काढूया किरण बी एम हा कोण ए बी सीचा कोण दुभाजक आहे कोण कौन दुभाजक कोणाचे दोन समान भाग करतो कोण दुभाजकावरील कोणताही बिंदू त्या कोणाच्या भुजांपासून समान अंतरावर असतो कोण दुभाजकाची संकल्पना कागदी घडीच्या सहाय्याने सहज समजून घेता येईल कागदी घडीच्या सहाय्याने कोण दुभाजकाची संकल्पना या कागदावर साठ अंश मापाचा एक कोण काढूयात तुम्हाला दिसेल की कापलेल्या कोनाच्या अंतर्भागात अनंत कोना बिंदू आहेत कापलेल्या कोणाच्या दोन्ही भुजा एकमेकांवर येतील आणि होणारी घडी शिरोबिंदूतून जाईल मिळालेली घडी उघडल्यावर कोन दुभाजक तयार झालेला दिसेल त्रिकोणाच्या कोणांच्या दुभाजकाचा गुणधर्म त्रिकोण आर हा कोणताही एक त्रिकोण काढूयात कंपासच्या सहाय्याने त्रिकोणाचे तीनही कोण दुभागू हे तीनही कोण दुभाजक एकाच बिंदूतून जातात म्हणजे ते एक संपाती आहेत त्या संपात बिंदूला इन सेंटर म्हणतात तो आय या अक्षराने दाखवतात त्रिकोणात आयपासून त्रिकोणाच्या बाजू पी क्यू क्यू आर आणि पी आर या समान अंतरावर हो आहेत जर पी क्यू क्यू आर आणि पी आर या बाजूंवर आयपासून अनुक्रमे आय ए आय बी आय सी हे लंब काढले तर बाजूंचे आयपासून अंतर मिळेल या तीनही लंबांची लांबी मोजूयात काय दिसतं तीनही लंबांची लांबी समान आहे म्हणजेच आय ए बरोबर आय बी बरोबर आय सी थोडीशी गंमत अंतर मध्य आय पासून ए पर्यंतचे अंतर कंपासमध्ये घेऊन एक वर्तुळ काढूयात हे वर्तुळ त्रिकोणाच्या तीनही बाजूंना स्पर्श करून जाते या वर्तुळाला अंतरवर्तुळ असं म्हणतात कलेच्या क्षेत्रात या भौमितिक रचनेला खूप महत्त्वाचं स्थान आहे त्रिकोणाच्या कोणांच्या दुभाजकाची रचना संगणकाच्या मदतीने त्रिकोण पी क्यू आर हा कोणताही एक त्रिकोण काढूयात शिरोबिंदू पी क्यू आणि आरमधून पुढे जाणारे हे कोण दुभाजक पहा तीनही कोण दुभाजकांचं संपातबिंदू आय मिळेल त्रिकोणाच्या कोणांच्या दुभाजकांचा गुणधर्म कागदी घडीच्या सहाय्याने एका कागदावर त्रिकोण पिक्यूआर काढूयात कागदी घडीच्या सहाय्याने एका बाजूवर दुसरी बाजू ठेवून कागद दुमडल्यास शिरोबिंदूतून जाणारी घडी मिळेल म्हणजेच कोण दुभाजक मिळेल अशाच प्रकारे तीनही कोणांचे दुभाजक मिळवू हे तीनही कोण दुभाजक एकाच बिंदूतून जातात म्हणजेच ते एक संपाती आहेत त्या संपात बिंदूला अंतर मध्य इनसेंटर म्हणतात तो आय या अक्षराने दाखवतात रेषाखंडाचा लंब दुभाजक दुभाजक म्हणजे दोन समान भाग करणारी रेषा आपल्या भोवती आपण हे दुभाजक पाहतो या रस्त्याच्या मधून जाणारा हा दुभाजक पहा हा रस्त्याच्या दोनही कडांपासून समान अंतरावर असावा असा प्रयत्न करून तयार केलेला असतो रेषाखंडाचा लंब दुभाजक भौमितिक रचना आठ सेमी लांबीचा रेषाखंड पी क्यू काढूयात रेषाखंड पी, सा सा कमपास मदे पी चा लंब दुभाजक काढण्यासाठी कंपासमध्ये अंदाजे रेषाखंड पी च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया कंपासचे टोक बिंदू क्यू वर घेऊन रेषाखंड पी च्या वरील आणि खालील दिशेस वर्तुळ कंस करूयात कंपासमधील अंतर तितकेच ठेवून बिंदू पीवर कंपासचे टोक ठेवू बिंदू पी पासून रेषाखंड पी क्यू वरील आणि खालील दिशेस आधीच्या वर्तुळ कंसांना छेदणारे वर्तुळ कंस काढूया वरील आणि खालील दोनही वर्तुळ कंसांचे छेदनबिंदू जोडण्यासाठी या छेदनबिंदूतून जाणारी रेषा सी डी काढूयात रेषाखंड पी क्यू आणि रेषाखंड सी डी यांच्या छेदनबिंदूला एम नाव देऊयात कोण सी एम क्यूचे माप नव्वद अंश आहे रेषाखंड पी एम आणि रेषाखंड क्यू एम दोन्हीची लांबी चार सेंटीमीटर आहे म्हणजे सारखी आहे कागदी घडीच्या सहाय्याने रेषाखंडाचा लंब दुभाजक एका कागदावर रेषाखंड एस काढूयात रेषाखंड पी एस हा चार सेमी लांबीचा काढूया बिंदू पीवर बिंदू एस ठेवण्यासाठी कागदाला घडी घालून ती घडी पक्की करूयात मिळालेली पक्की घडी म्हणजेच रेषाखंड पी एसचा लंब दुभाजक आहे त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक पट्टीच्या सहाय्याने त्रिकोण एक्स वाय झेड काढूयात त्रिकोणाच्या तीनही बाजूंचे लंब दुभाजक काढूयात त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक एक संपाती आहेत या संपातबिंदूला परिमध्य किंवा परिकेंद्र सरकम सेंटर म्हणतात तो सी या अक्षरानं दाखवतात सी या संपातबिंदूपासून त्रिकोणाच्या शिरोबिंदूपर्यंतची अंतर मोजू काय दिसतं सी एक्स बरोबर सी वाय बरोबर सी झेड परिकेंद्रापासून सी पासून त्रिकोणाचे शिरोबिंदू समान अंतरावर असतात लघुकोण त्रिकोणाचा परिकेंद्र त्रिकोणाच्या अंतरभागात मिळतो काटकोण त्रिकोणाचा परिकेंद्र त्रिकोणाच्या बाजूवर मिळतो विशालकोन त्रिकोणाचा परिकेंद्र त्रिकोणाच्या बाह्य भागात मिळतो थोडीशी गंमत परिकेंद्र सी पासून शिरोबिंदू एक्सपर्यंतचे अंतर कंपासमध्ये घेऊन एक वर्तुळ काढूयात काय दिसतं त्रिकोणाचे तीनही शिरोबिंदू या वर्तुळाच्या परिघावर आहेत कलेच्या क्षेत्रात या रचनेस महत्व आहे कागदी घडीच्या सहाय्याने त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक एका कागदावर त्रिकोण वाय झेड काढूयात दोन शिरोबिंदू एकमेकांवर ठेवून तीनही बाजूंचे लंब दुभाजक मिळवूयात तीनही बाजूंच्या लंब दुभाजकांचा संपातबिंदू सी असेल संगणकाच्या सहाय्याने त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक त्रिकोण एक्स वाय झेड घेऊयात संगणकाच्या मदतीने प्रत्येक बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी लंब दुभाजक रेषा काढूयात तीनही बाजूंचे लंब दुभाजक एक संपाती आहेत जी पी एसमध्ये मध्ये एकाच ठिकाणापासून समान अंतरावरच्या जागा शोधण्यासाठी या रचनेचा उपयोग होतो हो त्रिकोणाच्या कोणांच्या दुभाजकांचा एकसंपातीपणाचा गुणधर्म आणि तसेच आंतरवर्तुळाचा गुणधर्म चौरस आणि आयतासाठी देखील लागू होतो का त्रिकोणाच्या बाजूंच्या दुभाजकांचा एकसंपातीपणाचा गुणधर्म आणि परिवर्तुळाचा गुणधर्म चौरस आणि आयतासाठी देखील लागू होतो का काढून बघा आणि समजून घ्या